नाशिक शहरातील अवैध धंद्यांना अटकाव करणं पोलिसांचं काम नाही असं जाहीर वक्तव्य करणारे पोलीस आयुक्त नाशिक रोड परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर निर्बंध आणू शकतील का असा प्रश्न नागरिक विचारत आहे. सट्टा प्रतिबंधित करण्याचे तरी अधिकार CRPC ने पोलिसांना दिलेत का असा नाशिककरांचा सवाल आहे. नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अवैध धंदे थोपवण्याचा अधिकार पोलिसांचा नाही असं धक्कादायक वक्तव्य दीपक पांडे यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर शहरात ठिकठिकाणी अवैध धंद्यांना माज आलाय. जुगार, दारू, मटका, हुक्का हे नेहमीचे पारंपरिक धंदे नव्यानं काट टाकीत असतानाच क्रिकेटची बेटिंगही जोमात असल्याचं चित्र नाशिक रोड परिसरात पाहायला मिळतंय. नाशिक रोड भागातील गोसावीवाडी परिसरात एक टोळी सर्व अत्याधुनिक सामुग्रीसह IPL वर बेटिंग घेत असल्याची चर्चा नाशिक रोड उपनगर या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या दारापर्यंत येऊन पोहोचली असतानाही सट्टेबाजांवर कारवाई होत नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पोलीस आयुक्तांच्या त्या बिनधास्त विधानामुळेच अवैध व्यवसाय चालकांची हिंमत वाढली असून विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यकाळातील 8-15 दिवसात बंद असलेल्या धंद्यासोबतच आणखी नव्याने काही धंदे सुरू करण्यास मूकसंमती दिली गेल्याची चर्चा CRPC चे वाभाडे काढू लागली. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.